नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात वित्तमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी गरीब कल्याणाचं जे पॅकेज घोषित केलं आहे त्याचं मी स्वागत करतो. विशेषतः 22 लाख हेल्थ वर्कर्स करता 50 लाखाचा इन्शुरन्स असेल, आमच्या शेतकऱ्यांना 2000 रुपये अकाउंटला देण्याचा निर्णय असेल, नरेगाचे वेतन वाढवण्याचा निर्णय असेल, 8 कोटी परिवारांमध्ये फ्री गॅस देण्याचा निर्णय असेल, 20 कोटी जनधन योजनेच्या अकाउंटमध्ये महिलांना 500 रुपये देण्याचा निर्णय असेल, महिला बचत गटांकरता 10 लाखाच्याऐवजी 20 लाखाचं फ्री लोन असेल, दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकांना 1000 रुपये देण्याचा निर्णय असेल, किंवा आमच्या लोकांच्या नोकऱ्या जाऊ नये या दृष्टीनं 15000 पेक्षा कमी ज्यांचं वेतन आहे त्यांच्या अकाउंटमध्ये 25% वेतन टाकण्याचा निर्णय असेल, किंवा ज्यांचे ईपीएफओचे अकाउंट आहे 3 महिन्याच्या वेतनाच्या 75% पैसे ते ईपीएफओच्या अकाउंटमधून विड्रॉ करू शकतील अशा प्रकारचा निर्णय असेल, 80 कोटी लोकांना 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ आणि यासोबत राज्यांना मोफत डाळ देऊन किमान 1 किलो डाळ प्रत्येक घरी गेली पाहिजे हा निर्णय असेल, असे अनेक निर्णय, जवळजवळ 1,60,000 कोटी रुपयाचे जे निर्णय आज या ठिकाणी निर्मलाजींनी घोषित केले आहेत. या लॉकडाऊनच्या काळामध्ये गरिबांना, मध्यमवर्गीयांना उपासमारीची पाळी येऊ नये, त्यांच्या नोकऱ्या जाऊ नये आणि त्यांनाही जगता यावं याकरता एक अत्यंत महत्वाचा प्रयत्न आहे. हे सगळे निर्णय त्या सामान्य माणसापर्यंत पोचले पाहिजे याचा आम्ही प्रयत्न करू, याकरता सरकारला पूर्ण सहकार्य करू आणि सामान्य माणसाचा जीवन सुकर करण्याकरता जे जे शक्य असेल ते केंद्र सरकारच्या माध्यमातून आज करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे याचं मी मनपूर्वक स्वागत करतो.